नमस्कार मंडळी, आनंदी किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण उपवास स्पेशल रेसिपी बघतोय, शेंगदाण्याची आमटी. या आमटीची चव चटपटीत आहे, त्यामुळे आषाढी एकादशीला ही आमटी नक्की करून बघा. सर्वप्रथम आपल्याला एक वाटी शेंगदाणे व्यवस्थित असे खरपूस भाजून घ्यायचे. जास्त जाळायचे नाही आहेत, कारण जर जळाले शेंगदाणे तर आमटीची चव कडवट लागू शकते. अगदी 5 ते 7 मिनिटात आपले शेंगदाणे व्यवस्थित असे भाजून होतात. शेंगदाणे मस्तपैकी खरपूस भाजले गेलेले आहेत, जास्त जळाले देखील नाही आहेत. या स्टेजला आपल्याला शेंगदाणे आता एका ताटात काढून घ्यायचे. खर तर शेंगदाण्यांची साल नाही काढली तरी चालते, किंवा जेवढी जमेल तेवढीच काढावी. आणि आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यात हे शेंगदाणे घालायचे. यानंतर आपल्याला 2 ते 3 मिरच्या घालायच्या. तुमच्या आवडीनुसार तिखट तुम्ही करू शकता. आणि हे आमटीचं वाटण वाटत असतानाच आपल्याला यात मीठ घालायचं आहे. इथे तुम्ही जर सेंधव मीठ खात असाल उपवासासाठी तर सेंधव घाला. वाटण वाटताना मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आणि अशी शेंगदाण्यांची पेस्ट करून घेतलेली आहे. आता आपण फोडणी देऊया. इथे मी 3 ते 4 चमचे तूप घेतलेलं आहे. तुम्ही शेंगदाणा तेल वापरलं तरीही चालेल, उपवासाला शेंगदाणा तेल देखील चालू शकतं. आपलं तूप मस्तपैकी कडक गरम झालं की आपल्याला यात 1 चमचा जिरं घालायचं आहे. जिरं मस्त तडतडू द्यायचं आहे. आणि मग याच्यात भाजलेले दाणे घालायचे, म्हणजे भाजलेले शेंगदाणे घालायचे थोडेसे मुठभर. शेंगदाणे मस्तपैकी आपल्याला टॉस करून घ्यायचे थोडेसे. त्यानंतर 1 बटाटा घालायचा आहे. बटाटा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, आम्हाला आवडतो म्हणून आम्ही घालतो. छानपैकी एकदा सगळं साहित्य मस्तपैकी परतून घ्यायचंय. लक्षात ठेवा, गॅसची आस मंदच ठेवायची आहे. जिरं जास्त करपू द्यायचं नाही, त्याचा कडवट वास येऊ शकतो आमटीला. आता आमटीचं वाटण जे आहे ते आपण यात घालतोय. थोडंसं अजून पाणी घालून घेतलंय मी. मिक्सरच्या भांड्याला जे काही वाटण लागलं असेल त्यात मी पाणी टाकलं आणि हे पाणी परत आपल्या आमटीत ओतलं. आता आमटी तुम्हाला जास्त घट्ट हवी आहे का पातळ हवी आहे हे तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही ठरवा. मी इथे 1 ग्लासभर पाणी घातलंय. बघा, आता आमटी व्यवस्थित घट्ट, जास्त घट्टही दिसत नाही आणि पातळही दिसत नाही आहे. आता 1 उकळी आली की सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आपल्याला यात टाकायचे, ते म्हणजे 1 चमचा गूळ आणि चिंच. चिंच आणि गुळामुळे या आमटीला अतिशय सुंदर अशी चव येते, चटपटीत अशी चव येते. आणि आता आपल्याला, जरी आपण शेंगदाणे भाजून घेतले तरी आपल्याला ही शेंगदाण्याची आमटी व्यवस्थित 5-1 मिनिटं उकळून घ्यायची आहे. आपली आमटी उकळून झाली आहे. आता सगळ्यात शेवटी कोथिंबीर आपण घालायची. उपवासाला जर तुम्ही कोथिंबीर घालत खात नसाल तर अजिबात घालू नका. आपली चटपटीत अशी उपवासाची शेंगदाण्याची आमटी खाण्यासाठी रेडी आहे. मग या आषाढी एकादशीला ही आमटी नक्की ट्राय करा.